नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव प्रेमानंद हरी महाजन, राहणार तांदळवाडी, तालुका रावेर, जिल्हा जळगाव। मी एक केळी उत्पादक शेतकरी आहे। मागच्या काही वर्षापासून जे बदलते हवामान आहे त्यापासून आपल्याला जो आता सध्या त्रास होतोय, अचानक थंडीमध्ये वाढ, अचानक उन्हामध्ये वाढ, सडन टेम्परेचर चेंज होते आहे, यामुळे पिकांवर जो अजैविक ताण येतो आहे, ह्या ताणाला आपण कसं फेस करायचं याचं आपल्याकडे कुठलंच उपकरण उपलब्ध नव्हतं, किंवा पिकाची भाषा आपण कुठल्या पद्धतीने समजू शकतो आपल्याला कळत नव्हतं। अशा परिस्थितीत फसल ह्या डिव्हाइसबद्दल मला माहिती मिळाली। तर फसल डिव्हाइस हे एक आपल्याला पाणी तंत्रज्ञान शिकवतं की आपल्याला पाणी किती द्यायला पाहिजे, वॉटर मॅनेजमेंटबद्दल खूप चांगली माहिती मिळते आपल्याला की आजचं तापमान किती आहे, त्याचं वॉटर व्हायब्रेशन म्हणजे पाण्याचं बाष्पीभवन आज किती होणार आहे, त्या अनुषंगाने आपण आज पिकाला पाणी किती द्यायचं आहे, हे आपल्याला तंतोतंत अगदी सोप्या भाषेत आपल्या मोबाईलवरती आपल्याला कळतं। तर आज थंडी आहे, थंडी खूप जास्त आहे, आज पाण्याची गरज कमी आहे, किती वेळ पाणी द्यावं लागेल, हे आपण यातून एकदम करेक्ट हे करू शकतो, त्याचं मॅनेजमेंट करू शकतो। आता हे झालं वॉटर मॅनेजमेंटविषयी, पण ह्याचसोबत जे अजैविक ताण येतात, जसं तापमानात बदल झाला, अचानक बदल झाला, ह्युमिड वातावरण झालं, आता ह्युमिड वातावरणात वेगवेगळे रोग येण्याची शक्यता असते, जसे एखादी सकिंग पेस्टचा अटॅक येणार असेल तर तेही आपल्याला हे फसल डिव्हाइस कळवतं, किंवा कुठला पेस्ट येणार आहे त्याचा मेसेज आपल्याला पर्यंत येईल की आता आपल्या पिकामध्ये हे पेस्ट येणार आहे, तर आपण प्रिव्हेंटिव्ह याची उपाययोजना करावी। त्यानंतर एखादी बुरशीजन्य आजार आहेत, जसे आता केळीमध्ये आपण करप्याला खूप मोठ्या प्रमाणात फेस करतो आहे, तर अशा प्रकारचे रोग आपल्याला पूर्वीच कळतात की आता असं असं वातावरण होणार आहे आणि आता आपल्याला पुढच्या भविष्यात करप्याची किंवा बुरशीनाशकांची आपल्याला नियोजन करायचं आहे। केळीमध्ये वॉटर मॅनेजमेंट हा खूप मोठा महत्त्वाचा मुद्दा आहे। केळीचं जर शाश्वत उत्पादन आपल्याला घ्यायचं असेल, निर्यातक्षम उत्पादन घ्यायचं असेल, तर वॉटर मॅनेजमेंट हा तंतोतंत असायला पाहिजे। जर अतिरिक्त पाणी झालं तर त्याचा काय तोटा केळी पिकात मध्ये होतो हे सर्व केळी बागायतदारांना कल्पना आहे, पण ती आपण पाणी अतिरिक्त देतो आहे, कमी देतो आहे, जास्त देतो आहे, याच्याबद्दल आपल्याला गाईड करणारं कोणीच नसतं। अशा परिस्थितीत जर आपण एखादी डिव्हाइससारखं फसलसारखं डिव्हाइस आपल्या शेतामध्ये बसवलं तर ते आपल्याला सांगते की पाणी हे जास्त होते की हे पाणी कमी होते। वॉटर मॅनेजमेंटबद्दल बोलायचं झालं तर पूर्वी आम्ही खूप जास्त प्रमाणात पाणी देत होतो असं मला वाटते। आता पूर्वी एक रात्रभर लाईट असली तर रात्रभर आम्ही पाणी देत होतो, आता डिव्हाइसने आम्हाला सांगितलं एवढ्या पाण्याची गरज नाही आहे, तर आम्ही डिव्हाइसच्या याच्यानुसार पाणी त्याला रात्री 2 तास किंवा 3 तास ह्या प्रमाणातच देतो। आता याच्यामुळे फायदा, एक तर पाण्याचा खूप मोठा बचत झाली, हा तर खूप मोठा फायदा आहे, पण अतिरिक्त पाणी दिल्यामुळे जे बुरशीजन्य रोग जमिनीमध्ये वाढतात किंवा जमिनीत क्षार वाढतात, आणि क्षार वाढल्यामुळे जमिनीची pH वाढतो, क्षारता वाढते, त्याच्यात खूप मोठा बदल आलेला आहे। कारण अतिरिक्त पाणी दिल्यामुळे क्षार वाढून वॉटरचं बाष्पीभवन होते आणि क्षार तिथेच राहून जातात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात जमिनीचाही pH वाढतो अतिरिक्त पाण्यामुळे, तोही थांबण्यास मदत होते। आणि जे अतिरिक्त पाणी देऊन आपल्याला म्हणजे मुळांना जे बुरशीजन्य आजारांचा त्रास होत होता तोसुद्धा कमी झालेला आहे। तर पाणी व्यवस्थापनामध्ये फसल डिव्हाइसचा खूप मोठा योगदान आहे असं मला वाटते। आणि मला असं वाटतं फसल बसवल्यापासून वॉटर मॅनेजमेंटमध्ये तरी माझा आमूलाग्र बदल झालेला आहे। जो आपण पाणी देतो आहे हे दुपटीनं किंवा तुपटीनं पाणी देतो आहे आपण, आपल्याला डिव्हाइस असं सांगते की आज तुम्हाला इतक्या लिटर पाण्याची गरज आहे, सॉईल टेम्परेचरमधलं हे असते, मुळांच्या कक्षेतला पाण्याचा ओलावा असतो, ह्या सगळ्या गोष्टी अगदी तंतोतंत आपल्यापर्यंत मोबाईल अगदी सोप्या भाषेत आपल्याला सांगतं। फसल डिव्हाइसच्या वापरानंतर जो उत्पादनामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे आणि जे केळी मालाची गुणवत्ता आपण वाढलेली आपण बघू शकतो की कशा प्रकारे गुणवत्तेत फरक पडलेला आहे। फ्युचरमध्ये त्यांचं एक अजून मॅनेजमेंट म्हणजे न्यूट्रिशन मॅनेजमेंटबद्दलही एक डिव्हाइस येणार आहे, जसं आज आपल्या पिकाला कुठल्या न्यूट्रिशनची गरज आहे ते सुद्धा भविष्यात फसल आपल्याला सांगणार आहे। तर मला असं वाटतं की प्रत्येक जे मोठे शेतकरी आहे, केळी उत्पादक शेतकरी, त्यांनी प्रत्येकाने निदान एक फील्डमध्ये तरी असं डिव्हाइस असणं हे खूप गरजेचं आहे, ज्यामुळे आपण वॉटर मॅनेजमेंट, पेस्ट मॅनेजमेंट आणि ह्या गोष्टी तंतोतंत करू शकतो आणि सगळ्या गोष्टीचा अंदाज घेऊ शकतो। अशा प्रत्येक शेतकऱ्याला फसल डिव्हाइस युनिट हे आपल्या शेतामध्ये बसवायला पाहिजे असं मला वाटतं।